नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या नियोजित नूतन 7 मजली इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। माजी आमदार कृष्णा भेगडे यांच्या हस्ते तालुक्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी आपल्या मातोश्री यशोदा महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीमधून ही नूतन वास्तू साकारण्यात येत आहे। यावेळी बोलताना माजी आमदार कृष्णा भेगडे म्हणाले, समाजातील अज्ञान व दारिद्र्य संपवण्यासाठी शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे। आजही प्राथमिक शिक्षणानंतर निम्म्याहून अनेक विद्यार्थी शाळा सोडत आहेत। ही गळती रोखण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। तर मातोश्री यशोदा महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ साकारण्यात येत असलेली ही इमारत मावळ तालुक्यातील सर्व माता भगिनींना समर्पित करत असल्याची भावना रामदास काकडे यांनी व्यक्त केली। आईने जी शिकवण दिली, त्या शिकवण त्याच्यानंतर संस्थेने जे प्रेम दिलं, ह्या दोघांच्याही प्रेमापोटी या ठिकाणी काही निधी काकडे कुटुंबियांनी या ठिकाणी हे केलेलं आहे, संस्थेला देणगी दाखल देत आहेत। आणि ही जी इमारत आहे, मी आईबरोबर ज्या ज्या कष्टकरी महिला असतील किंवा ऑफिसमध्ये काम करणार असतील, बाहेर क्षेत्रामध्ये काम करणारी असतील, घरामध्ये काम करणार असतील, शेतामधील काम करणार असतील, ह्या सगळ्या महिला ज्या आपल्या मुला मुलींशी प्रेम बाळगतात व त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करतात, ह्या महिलांच्या वतीनं एक प्रातिनिधिक स्वरूपात मी आज हे आईचं नाव या संस्थेने दिले आहे। मी या सगळ्यांचा आभारी आहे व हे सगळं आजचा क्षण जो आहे या सगळ्या महिलांना मी समर्पित करतो। माझी आई आडामी होती, पण तिने सगळ्या मुलांना खूप सुंदर शिकवलं। गरिबीतून दिवस काढूनही त्यांच्या मुलांना त्यांनी शिकवलं। आज सगळ्या मुलांचे संसार प्रपंच व्यवस्थित झाले, त्यांची नातवंडही चांगली शिकली, त्यांची पतवंड पण आता मोठ्या हुद्द्यावर आहेत। आणि ती आता स्वतःचं कुटुंब शिक्षक खूप शिकवलं स्वतःच्या कुटुंबाला तिने, पण आता कॉलेजच्या गावातच्या मुलांना पण शिकवायचा तिने ध्येय धरला। म्हणजे जी बाई गेलेली अंगठी बहादूर, ती आज जिवंत असल्यासारखी वाटते। या 7 मजली इमारतीच्या 7व्या मजल्यावर भेगडे साहेबांच्या नावे ऑडिटोरियम साकारण्याची इच्छा असल्याचा मानस संस्थेचे खजिनदार शैलेश शहा यांनी व्यक्त केला। हा संकल्प केवळ आणि केवळ आदरणीय भेगडे साहेबांच्या शब्दामुळे रामदास काकडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा शब्द उचलला। सर्व प्राध्यापक आणि आमचे सर्व ट्रस्टी यांच्या माध्यमातून हे 1.5 वर्षात आम्ही ही बिल्डिंग निश्चित उभी करू। एकूण 7 मजली बिल्डिंग बांधायची आणि 7व्या मजल्यावर भेगडे साहेबांच्या नावाने ऑडिटोरियम करण्याची इच्छा आहे। तळेगावकर नागरिक आणि सर्व तळेगावकर सर्व सपोर्टर्स ह्या प्रकल्पाला निश्चित आम्हाला हातभार लावतील अशी मी इच्छा व्यक्त करतो। आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःला अभिमान वाटेल अशी इमारत केदार कुलकर्णी आर्किटेक्ट यांच्या संकल्पनेतून डिझाईन करून ही छान इमारत झालेली। मी खरोखर संस्थेच्या वतीने सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। ही संधी दिल्याबद्दल काकडे कुटुंबीय आणि भेगडे साहेबांचे विशेष आभार मानतो। धन्यवाद। ही इमारत एकूण 7 मजल्याची इमारत आहे आणि या इमारतीमध्ये कला वाणिज्य विज्ञान BBA BCA तंत्रशिक्षण विभाग ह्या सर्वच विभागांना समावेशक अशी ही अद्ययावत इमारत आहे। याच्यामध्ये जवळपास 22 लॅब आहेत सायन्ससाठी, त्याचबरोबर कॉम्प्युटर लॅब आहेत, 8 कॉम्प्युटर लॅब जवळपास आहेत संगणक प्रयोगशाळा ज्याला आपण म्हणतो तशा, आणि त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या अद्ययावत क्लासरूम आहेत, ज्या ठिकाणी प्रोजेक्टर आहेत, ज्या ठिकाणी अद्ययावत यंत्रणा सगळी जी आहे अशा क्लासरूम आहेत, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या सगळ्या सोयीसुद्धा देत असताना एक मोठं भव्य असं ग्रंथालय त्या ठिकाणी संपन्न होत आहे। मोठा एक ऑडिटोरियम जो आहे, साधारणतः 1000-1500 विद्यार्थी एकाच वेळेस एखाद्या कार्यक्रमाला बसतील असा एक मोठा 7व्या मजल्यावरती ऑडिटोरियम त्या ठिकाणी साकारला जाणार आहे। नवीन शैक्षणिक धोरण येत असताना या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपल्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चर या निमित्तानं पूर्ण होणार आहे। त्यामुळे प्राचार्य म्हणून मला अतिशय आनंद झालेला आहे की योग्य वेळेस संस्थेनं हा निर्णय घेतला आहे आणि मावळ तालुक्यातील या मुलांच्या करिअरसाठी एक चांगला असा प्रयत्न या निमित्ताने सुरू झालेला आहे। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।